नमस्कार, आयुर्वेद खजाना चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, मणक्यातले गॅप यावर प्रभावी उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, या अगोदरसुद्धा मी हा व्हिडिओ टाकला होता, तसंच आदित्य ऑल इन वन या चॅनलवरसुद्धा या कंदाविषयी, या वनस्पतीविषयी माहिती देण्यात आली व त्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला गेला होता. त्यावेळेसपासून बरेचसे लोकांचे फोन कॉल्स मला आले आणि बरेचसे लोकांनी बरेचसे प्रश्न पण केले की या हा कंद कुठं मिळतो. तर मित्रांनो, हा कंद तुम्हाला जडीबुटीच्या दुकानावर, तसंच डोंगराळ भागात व पहाडी क्षेत्रामध्ये हा कंद तुम्हाला मिळू शकतो. तर दुसरा प्रश्न होता की या कंदाची चव कशी लागते, हा कंद कडू लागतो का, तसंच या कंदाचा वास येतो का. नाही मित्रांनो, हा कंद कडू नाही लागत आणि याची चव फिक्की चव राहते आणि याचा कुठलाच खराब वास येत नाही. आणि बऱ्याचशा लोकांनी हा प्रश्नसुद्धा केला की याला सेवन कसं करायचं आहे, हा कंद विषारी तर नाही ना. नाही मित्रांनो, हा कंद विषारी नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या कंदाचे सेवनसुद्धा करून दाखवील व याची पद्धतसुद्धा, घेण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्या जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आपल्याला जे वनस्पती समोर दिसते, हा जो कंद आपल्याला समोर दिसते, याला हारगाठी म्हटलं जातं. या कंदाच्या पानाची, झाडाची ओळख मी या अगोदर व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तसंच आज याची सेवन करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि याला सेवन करूनसुद्धा दाखवणार आहे. तर मित्रांनो, याला आमच्याकडे ग्रामीण भागात हारगाठी, आंबेर कंद, लसणी कंद या नावाने या कंदाला ओळखल्या जाते. हे तिन्ही नावं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. तर मित्रांनो, याला घ्यायचं कसं, तर काय करायचं आपल्याला, या कंदाला आपल्याला या कंदाचे बारीक बारीक तुकडे, साधारण हा एवढा कंद आपल्याला लागतो, या कंदाचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहे. प्रथम आपण याला बारीक बारीक तुकडे याचे करू. हे आपण या कंदाला इथे असे चाकूने बारीक करत आहोत आणि बारीक करून या कंदाला आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडंफार कुटायचं आहे. आता आपण याला बारीक करत आहे मित्रांनो. हे बघा, याला तुम्ही दगडाचा जर खलबत्ता मिळाला तर फारच चांगलं, जर नसेल तर मग कुठल्याही अवजाराने, कुठल्याही खलबत्त्याने तुम्ही याला कुटू शकता. आणि हा कुटलेला कंद आपल्याला 2 कप दूध घ्यायचं आहे. आपण इथे 2 कप दूध घेत आहो. हे आपण 2 कप दूध घेतले आणि हे दूध, हा गंज आपल्याला चुलीवर किंवा गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची. हे बघा मित्रांनो, दुधाला उकळी येत आहे. आता आपण हे जे कंदाचे तुकडे केले आणि याला आपण ठेचून घेतलं आहे, आता आपण हे याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, आपण याच्यामध्ये हा सर्व कंद टाकलेला आहे आणि आता या 2 कप दुधाचे, आपल्याला या 2 कप दुधाचे 1 कप होईपर्यंत या दुधाला आपल्याला उकळू द्यायचं आहे. आणि उकडल्यानंतर मी तुम्हाला याला सेवनसुद्धा करून दाखवेल. तर मित्रांनो, या कंदाचे, या दुधाचे जर तुम्ही सेवन करता, या कंदाचे पूर्ण जे गुण आहेत, या कंदाची जी पूर्ण प्रॉपर्टी आहे, या दुधामध्ये उतरून जाते आणि हे दूध अत्यंत शक्तिवर्धक व बलवर्धक होते, तसंच रोगप्रतिकार शक्ती वाढवते, आपल्या मानपाठ कमरेचे दुखणे, तसेच मणक्यातले गॅप हे 30 दिवसात पूर्णपणे बरे करते. तर आपल्याला जर गुडघ्याचे जर दुखणे असतील, गुडघे जर घासले असतील, तर त्यालासुद्धा यांनी भरपूर आराम पडतो. मी जवळपास 10-15 वर्षापासून
या कंदांना लोकांवर मी याचा उपयोग करून पाहत आहे आणि याचे रिझल्टसुद्धा मला खूप चांगले मिळत आहेत. तर मित्रांनो, हे दोन कप दुधाचं एक कप दूध आता इथे राहिलेलं आहे. याला चाळणीने किंवा कपड्याच्या साह्याने तुम्ही ह्या दुधाला कपामध्ये गाळून घ्या. हे बघा, आपण इथं याला पूर्णपणे व्यवस्थित गाळत आहे. मित्रांनो, हा कंद एवढा शक्तिशाली आहे की याच्या शेवणाने शरीरात प्रचंड शक्तीचा संचार होतो. हे बघा, आता याला या कंदाचे हे जे तुकडे उरलेले आहेत आपण याला थोडंसं पिळून घेऊ, किंवा तुम्ही कपड्याच्या साह्याने, सुती कपड्याच्या साह्याने तुम्ही याला असे पिळून घेऊ शकता. मित्रांनो, याचा कुठलाच साईड इफेक्ट नाही. हा कंद विषारीसुद्धा नाही आहे. मी आता तुम्हाला या दुधाला तुमच्या समोर सेवन करून दाखवतो. हे बघा मित्रांनो, याचा कुठलाच साईड इफेक्ट नाही. हा कंद विषारीसुद्धा नाही. आजार यांनी खरोखर पळून लावल्या जातात. 10 ते 15 वर्षापासून मी या उपयोगाला करून राहिलो. लोकांना मी या कंदाचे सेवन करून राहिलो. चांगले रिझल्ट मला या कंदाने मिळाले. तुम्ही अवश्य या कंदाचं सेवन करा. तुम्ही या कंदाला जडीबुटीच्या दुकानावरून प्राप्त करू शकता, किंवा तुम्ही जंगली भागामध्ये, पहाडपट्टीच्या भागामध्ये जाऊन तुम्ही या कंदाला आणू शकता. या कंदाच्या सेवनाने मनक्यातले गॅप जसे जादूगाराने फूक मारून दुखणे दूर केले, असे या मनक्यातले गॅप व हड्डीचे सर्व दुखणे, तसंच आपल्या टोंगळ्याचे दुखणे, गुळगेदुखी हे समस्त दूर होते. तसंच जेवढे काही पेन असतील शरीरातले ते सर्वच दूर होतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनचे बटनसुद्धा दाबा. धन्यवाद.